राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला 12वीच्या परीक्षेचा निकाल आज लागला. या निकालानंतर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 मार्च-एप्रिल 2022 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मनापासून अभिनंदन असे ट्विट केले आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा ट्विट केला आहे. नमस्कार. आज महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून 12वीचा निकाल लावण्यात आलेला आहे. मी या ठिकाणी सर्वांचे अभिनंदन करू इच्छिते. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी ज्यांनी चांगला अभ्यास केला, या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपण दोन्ही फ्रंटवर लढत होता. एका ठिकाणी आपण कोरोनाशी लढत होता आणि दुसऱ्या ठिकाणी आपण या अवघड परिस्थितीमध्ये तुम्हाला अभ्यासाचा तणाव होता. परंतु ज्या तऱ्हेने आपण यश कमावलं त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. ज्या तऱ्हेने पालकांनी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली, त्यांच्याकडून मेहनत करून घेतली, मी पालकांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करते. आणि शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आमचे सगळे शिक्षक असतील, सर्व कर्मचारी असतील, अध्यक्ष असतील, यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते की ज्या तऱ्हेने त्यांनी ह्या परीक्षा कंडक्ट केल्या आणि आज आपल्या सगळ्यांसमोर हा निकाल लागलेला आहे. ज्या धैर्याने, ज्या संयमाने आणि मोठ्या कष्टाने तुम्ही हे यश कमवलेलं आहे आणि हे जे यश आहे महाराष्ट्राचं ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वांना दिसत आहे. आज सर्वांना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्राचा निकाल हा 94.22% इतका लागलेला आहे या वर्षाचा. ही एक सुद्धा कौतुकास्पद बाब आहे आणि याच्यामध्ये कोकण विभागाने मोठ्या प्रमाणामध्ये यश कमावलेलं आहे. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आता मुलींनी 2% मुलांपेक्षा सरशी मिळवलेली आहे आणि त्यामुळे हा निकाल खूप आशावादी आहे, हा निकाल खूप आनंददायी आहे. त्यामुळे सर्वांना शुभेच्छा देत असताना माझं आणखीन एक सर्वांना आव्हान आहे की समजा आपल्याला कमी गुण मिळाले असतील किंवा आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला अपयश मिळालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही गोष्टींनी हताश न होता मी आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये आमची सप्लिमेंटरी एक्झाम म्हणजे पुरवणी एक्झाम आहे, त्याच्यामध्ये आपण श्रेणीवर्धन करू शकता आणि आपल्याला अपयश आलं असेल तर आपण त्या ठिकाणी पास सुद्धा होऊ शकता. हे नम्रतेचं मी आपल्या सर्वांना आवाहन करते. पुन्हा एकदा शुभेच्छा देते. धन्यवाद.